तर हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर आता इथं भाकरी करायचं चाललेलं आहे आणि चहा ठेवायचं आहे मला. सगळं मसाला वगैरे भाजून ठेवले आणि मी पाणी आधी याच्यात घेतलेलं आहे, कारण तांब्यात पाणी घेऊ नये असं म्हणतात. तर 2 दिवस झाले म्हणजे व्हिडिओ नाही पोस्ट करत आहे, तर म्हटलं चला आज करूया. आणि आज माझ्यासोबत एकदम म्हणजे मी भयंकर काहीतरी केलं आहे, नाहीतर करणार होते, नाहीतर मग जर केला असतं तर मग माझं काही खरंच नसतं, सगळी बांबाबूम झाली असती. तर तुम्हाला काय झालं आहे त्याने पुढं सांगतेच आहे. तर आज आणायचं होतं बकऱ्याचं मटण, म्हणजे आणलं होतं पण मी सगळी तयारी करून ठेवते, मसाला वगैरे भाजून ठेवते, कारण मटण मटण म्हटल्यानंतर कसं बाजरीच्या भाकरीत चांगलं लागतात, तर म्हणून मी बाजरीच्या भाकरी करणार होते आणि मसाला वगैरे सर्व करून ठेवला होता. आता ना भाकरी खायच्या सवय लागली, कारण की चपातीने कसं होतं जड अन्न होतं. तर भरपूर अशा कमेंट आलेल्या आहेत, त्या कमेंटला मला रिप्लाय द्यायचा आहे भरपूर. तर त्याचा नेक्स्ट व्हिडिओ येईलच, काय झालं आहे काय नाही, तर आत्ता तो विषय नाही, तर आज वेगळा विषय आहे. तर माझं तो मी लवकरच ते व्हिडिओ सांगन पटकन. आता 2 दिवस झालं सध्या आराम आहे, कारण की टाईमच नाही भेटत आहे, प्रांजलचे एक्झाम चालू झाले, तर त्याच्यामुळे मी काय व्हिडिओमध्ये सध्या हे नव्हते करत. पण प्रांजलचं कसं आहे, सगळं तिला पाठांतर आहे म्हणून त्याच्यामुळे तिला अभ्यास घ्यायची गरज नाही, तीच मला शिकवते मम्मा असं मम्मा तसं. आता इथं तर आईंनी मी भाकरी वगैरे मसाला वगैरे भाजला, तर आईंनी सर्व म्हणजे मला धुवून वगैरे दिलं ते मटण, कारण मला ना ते धुवायला वगैरे बकऱ्याचं मटण अजिबात नाही आवडत. त्याचं मटणचा बकऱ्याचं कसं हे पण होतं, त्यात वास येतो जास्त बकऱ्याच्या मटणाचा. तर त्याच्यामुळे आई बोलल्या मी धुवून देते, मग त्यांनी धुवून दिलं मला सर्व. आणि तुम्हाला काय झाला ते किस्सा पुढं सांगते. तर सर्व मी कालवण वगैरे केलं, सर्व सांगते तुम्हाला आज. त्याच्या पुढंच आहे ते सांगते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत करा, तर लवकरच तुम्हाला सांगते, कारण ह्याच्यानंतरच ते झालेलं आहे. भाकरी वगैरे केलं, मसाला वगैरे भाजला, कारण भाकरी पण मी थोड्याशात केल्या, 4 केल्या, कारण मला पण मटणसोबत बाजरीची भाकरी आवडते, तर त्याच्यामुळे 4च केल्या होत्या. आणि डब्यामध्ये काय होते सांगू का, मी चपात भाकरी ठेवले ना कसं काय काय माहिती पाणीच होते, सर्व वल्ल्या वल्ल्यात भाकरी होत्यात किंवा चपात्या वल्ल्या होत्यात असं व्हायला लागले. तर मी सांगत असते नाही का, थंड झाल्यावरती त्या टोपलेट ठेवायचं असतं. तर आता जाऊ द्या, टोपलंच आणलं पाहिजे खरं, म्हणजे टोपल्याशिवाय मज्जाच नाही. तर आता तुम्हाला सांगते, मी बघू शकता मी मटणाच्या याच्यात मीठाऐवजी साखर टाकणार होते, झालं असं. हे दोन्ही डबा सेम असल्यामुळे मला काय घाईगडबडीत आपण पटकन टाकतो बघत नाही ना डब्बा कसला आहे, कारण हे डब्बा उचलला पण त्यात साखर का मीठ काय कळत नाही. आणि मी साखरेचा डबा घेतला, टाकणारच होती पण ती खरबड लागली मला, त्याच्यामुळे मी काय केलं पटकन हे केलं, नाही तर बकऱ्याच्या मटणात जर साखर पडली असती अरे रे 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 लेप बोलणे तर खाल्लेच असते, परत मला दुसरा कुटाणा झाला असता, दुसरी भाजी बनवायला लागली असती, थोड्या सुट्टी नजर हाटे दुर्घटना घटती असं झालं होतं माझं. पण बरं झालं, मला ना दरवेळेस तसंच व्हायला लागले,
डबे एकसारखे असल्यामुळे मी कधीकधी मिठाचा म्हणून साखरेचा डबा घेते आणि चहात मी साखर टाकीच्याऐवजी मिठाचा डबा घेते. असं होतं आहे सध्या तरी, पण लक्ष देऊन पूर्वक काम केलं पाहिजे. तर मी पुढचा व्हिडिओला प्रत्येक कमेंटला रिप्लाय देईल काय आहे कसं काय. तर चला, आपलं कालवण तुम्हाला सांगू, एकच नंबर झालं होतं, एकच नंबर लय भारी. मी तर त्या दिवशी पोटभर जेवली, कारण की मला ना चिकन नाही खावं वाटत आहे आजकाल, म्हणजे नाही का नाही चांगलं लागत आहे. मग त्याच्यामुळे मला मग ते बकऱ्याचं मटण होतं तर मी ते आवडीने खाल्लं. खरंच चांगली भाजी झाली होती, त्याच्यामध्ये लिंबू वगैरे टाकून तर एकच नंबर लागली. आणि त्या दिवशी एकदम पोटभर जेवले, कारण रात्रीचं ना मला आजकाल जेवणच जात नाही. आलं तरी मग मला कसं तरी होतं, त्याच्यामुळे मी एवढं काही जेवत नाही. पण त्या दिवशी मी पोटभर जेवले आणि मस्त होतं जेवण. तर चला, दोन दिवस व्हिडिओ नाही पोस्ट केले, तर हा व्हिडिओ येतो आहे. तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.